नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व। त्यामध्ये या भागामध्ये आपण आझाद हिंद सेनेची स्थापना याविषयी माहिती घेऊया। बालमित्रांनो, राजबिहारी बोस हे 1915 पासून जपान या देशामध्ये राहत होते। त्यांनी आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित केलं आणि इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची एक संघटना स्थापन केली। 1942 पूर्वार्धात जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील अनेक प्रदेश जिंकून घेतले। त्यावेळी तेथील ब्रिटिश सैन्यातील हजारो भारतीय सैनिक व अधिकारी जपानच्या हाती लागले। हे युद्ध कैदी म्हणजेच भारतीय सैनिक, या युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची एक पलटण कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने राजबिहारी बोस यांनी तयार केली आणि तिला आझाद हिंद सेना असे नाव देण्यात आले। पुढे या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले। तर बालमित्रांनो, 1943 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर या देशामध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना केली। या ठिकाणी आपण एक फरक लक्षात घ्यायचा आहे की आझाद हिंद सेनेची स्थापना राजबिहारी बोस यांनी कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने केलेली आहे, तर आझाद हिंद सरकारची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे। आझाद हिंद सरकारची स्थापना सिंगापूर या देशामध्ये करण्यात आलेली आहे। त्यावेळी त्या सरकारमध्ये त्यांचे सहकारी होते शाहनवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, गुरुबक्ष धिल्ला, प्रेमकुमार सहगल इत्यादी सहकारी होते। यामधील झाशी राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन। तर नेताजी सुभाषचंद्र बोस भारतीयांना आव्हान करताना, भाषण करताना म्हणत असत, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। भारत माता की जय। धन्यवाद।